आता एक विशेष बातमी बघूया. IPS अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावरती पुण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणामध्ये खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप नवटक्के यांच्या विरोधामध्ये करण्यात आलेला आहे. IPS अधिकारी भाग्यश्री नवटक्के अडचणीत. BHR घोटाळा प्रकरणात भाग्यश्री नवटक्केंवर गुन्हा. ज्या भाग्यश्री नवटक्केंनी TET घोटाळा उघडकीस आणला त्याच भाग्यश्री नवटक्केंवर BHR घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेनं ठेवेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 2020 तीन गुन्हे नोंदवण्यात आले. त्यावेळी भाग्यश्री नवटक्के या पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 2020 भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेवर पुण्यात तीन गुन्हे दाखल झाले. तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्केंच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे पोलिसांकडून जळगावात 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले. पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित सुनील झवरला अटक केली होती. सुनील झवर यानं गृह विभागाकडे तक्रार अर्ज दिला आणि त्यावरून चौकशी सुरू झाली. नवटक्के यांनी घाई गडबडीनं तसंच कोणता तरी हेतू ठेवून गुन्हे दाखल केले असा ठपका ठेवण्यात आलाय. कंप्लेंटर नसताना खोट्या कंप्लेंट घेऊन रातोरात माझ्या घरी रेट टाकली. ऑफिस मध्ये बोगस पंचनामे केले. सर्वच चुकीचं केलं होतं. एकही काम चांगलं केलं नव्हतं. कंप्लेंटर नसताना कंप्लेंट घेणं 3 कोटीच्या वरती गुन्हा असेल आर्थिक तर तो EOW जातो. त्यांनी ते 19 लाखाच्या कंप्लेंटवरती कंप्लेंट व्हायच्या आधीच पत्र पाठवून पुन्हा त्यांच्याकडे वर्ग करून गेले. रात्री 1:30 अडीच वाजता आणि 12:30 एका रात्री 3 गुन्हे दाखल केले आणि 3 पोलीस स्टेशनचे 135 पोलीस माझ्या घरी सकाळी. दरम्यान भाग्यश्री नवटक्के यांच्यावरील आरोपांचा तपास CBI सोपवण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचंही समजतंय. परीक्षेचा घोटाळा जे प्रामाणिक अधिकारी त्यांना या राज्यात स्थान नाहीये. अप्रामाणिक लोकांच्या बढत्या होतात, प्रमोशन्स होतात, आवडत्या जागा मिळतात. आता तर मी असं ऐकलं काल आदित्य साहेबांनी सांगितलं ज्या सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या सचिव आहेत, मुख्य सचिव आहेत, चीफ सेक्रेटरी, या नियम आणि कायद्याप्रमाणे काम करतात. तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आवडत नाही म्हणून चीफ सेक्रेटरींवर दबाव आणला जातोय अशा प्रकारची एक कानावर बातमी आमच्या येते आहे. आणि म्हणून जे प्रामाणिक अधिकारी त्यांना या राज्यात स्थान नाही अशा प्रकारची स्थिती आहे. IPS भाग्यश्री नवटक्के यांच्या तपासामुळे राज्यातील सर्वात मोठा TET घोटाळा उघडकीस आला. आरोग्य भरती पेपरफुटी, माडा भरती पेपरफुटी असे अनेक गुन्हे त्यांच्यामुळे नोंद झालेत. त्यामुळे IPS अधिकाऱ्यावर कारवाई करताना सर्व प्रकारची पडताळणी करून घेतात. मात्र भाग्यश्री नवटक्केंबाबत कुठलीही चौकशी समितीनं नेमता थेट गुन्हा दाखल केल्याचा आरोप होतोय. सचिन गोसावीसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.